गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती धानाचं उत्पादन होतं, मात्र इथला शेतकरी आता हळूहळू वेगवेगळ्या पिकांकडे वळतोय. धानाऐवजी तो आता फळबाग आणि भाजीपाला पिकं घ्यायला जरा प्राधान्य देतोय. बामणी गावामधले मोहन तवाडे या प्रगतिशील शेतकऱ्यानं फळबाग आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून आपल्या शेतीला एक नवी दिशा दिली आहे. हे आहेत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या बामणी गावातील प्रगतिशील शेतकरी मोहन तवाडे. त्यांची 5 एकर शेती आहे. त्यापैकी 3 एकरावर केळी तर कारला आणि चवळीची प्रत्येकी 1 एकरावर लागवड केली. या तिन्ही पिकांचं त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं नियोजन केलंय. 2017 त्यांनी केळी लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी नोव्हेंबर महिन्यात जळगावमधून केळीची G9 वाणाची 5,000 रोपं आणली. 6x5 फूट अंतरावर त्यांची लागवड केली. केळीला पाण्याची आवश्यकता असते, त्यासाठी त्यांनी नियोजन केलं. आज त्यांची केळीची बाग केळीने लगडली आहे. ऑक्टोबर महिन्यात केळीची तोडणी सुरू होईल. केळी लागवडीसाठी तवाडे यांना 4 लाख रुपये खर्च आलाय. ऑक्टोबर मध्ये केळी निघतील अशी अपेक्षा आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या सीजन मध्ये दुर्गाचा सीजन असते, दिवाळी असते, त्यामुळे रेट पण चांगला मिळतो. तर आपल्याला 10 रुपये बी मिळाला तरी जवळपास 9 लाखाचे उत्पादन अपेक्षित आहे. तावडे यांनी आपल्या शेतात एका एकरात US 13-15 या कारल्याच्या वाणाची लागवड केली. त्यांना कारल्याचं उत्पादन सुरू झालंय. आठवड्यातून 2 वेळा कारल्याची तोडणी केली जाते. कारलीतून मला जवळपास 1 लाखाचे उत्पादन अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये 40,000 वजा केला तर मला 6,500 रुपये निव्वळ नफा राहील. कारल्याप्रमाणेच चवळीतूनही त्यांना उत्पन्न अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक पिकाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. धान शेतीतून तुम्हाला उत्पादन किंवा नफा जो आहे हा फार नगण्य किंवा नसल्यासारखा आहे. त्या कारणाने तुम्ही भाजीपाला, केळी किंवा फळबाग लागवडीकडे वळण्याचं फार सध्या अत्यंत आवश्यकता आहे. फळबाग आहे, कारले जसं तवाडेजींनी लावलं आहे ते मिलिटरीमधून आलेले आहे वाटल्यास, त्यांनी केळीकडे वळण घेतलं आणि कारले चवळी लावल्या तर त्यामुळे काय होते की उत्पादन चांगल्या प्रकारे मिळून राहिलं आहे त्यांना. गेल्या 3 वर्षांपासून तवाडे यांनी पीक पद्धत बदलली आहे. त्याचा फायदा त्यांना झालाय. केळी आणि भाजीपाला लागवडीतून त्यांनी शेती समृद्ध केली आहे, तसंच आर्थिक उन्नती साधली. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया.